हॅलो स्टुडंट्स मी नंदा ग्लोबल ऑनलाईन लाईन मराठीमध्ये आपले स्वागत आहे आजच्या सेशन मध्ये आपण महाराष्ट्र सीईटीजी के एल बी कोर्स फाय इयर आणि थ्री इयर साठी घेतली जाते ज्याला आपण लॉस सीईटी म्हणतो त्यामध्ये आपण लीगल ॲपटिट्यूड पाहत आहोत आपण महाराष्ट्र सीईटी जी की दोन हजार चोवीस मध्ये होणार आहे त्यासाठी जे कोणी स्टुडंट्स टार्गेट करत असतील त्या सीईटी साठी तर त्यांच्यासाठी हे खूप युजफुल असणार लेक्चर आहे आपण लीगल ऍप्टिट्यूड मध्ये फंडामेंटल राईट्स पाहतो आहोत आणि फंडामेंटल राईट्स काय आहेत किंवा मूलभूत हक्क काय आहेत हे है आज आपण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावा ओके या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी महाराष्ट्र लॉ सीईटी एक्झाम जी दोन हजार चोवीस मध्ये होत आहे ज्याला आपण महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा सुद्धा म्हणतो त्याचा कंप्लीट कोर्स ग्लोबल ऑनलाईन मराठीने अवेलेबल केलेला आहे जो की फाईव्ह इयर्स कोर्स एल एल बी आणि थ्री इयर्स एल एल बी कोर्स साठी अवेलेबल असणार आहे तर यामध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरील व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रमावरील अभ्यासक्रमाचे जे नोट्स आहेत त्या तुम्हाला मिळणार आहेत त्या तुम्हाला सॉफ्ट कॉपी म्हणजे पीडीएफ मध्ये सुद्धा मिळून जातील संपूर्ण अभ्यासक्रमाचे तुम्हाला मिळणार आहेत आणि उत्तरांचा एमजेक्यू चे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला अवेलेबल होणार आहेत त्यामुळे तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्हाला सी कुठ क्लिअर होतील आणि त्याचबरोबर करू शकता या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर वर व्हॉट्सअप करून त्याचबरोबर तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ऍप सुद्धा डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर वर जाऊन आणि तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता कसा परचेस करता येऊ शकतो तर ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला सर्फेस दिसेल तिथे जाऊन तुम्ही स्टोर ऑप्शन वरती जा स्टोर ऑप्शन वरती गेल्या नंतर तुम्हाला माय कोर्सेस मध्ये सर्च बार दिसेल तिथे सीटी तुम्ही हा ऑप्शन टाकला तर तुम्हाला या सीटीज दिसतील त्याच्यामध्ये महाराष्ट्र एलएलबी फाइव इयर्स कोर्स आणि थ्री इयर्स कोर्स अशा दोन्ही सीटी मिळून जातील त्यामध्ये तुम्हाला हा कंटेंट मिळून जाईल जो की युनिट वाइज आहे आणि त्याचबरोबर सगळे कंटेंट जो आहे जो सीटी महाराष्ट्र लॉ सीटी साठी जो फाइव इयर्स वाटे आहे तो वेगळा कंटेंट आहे आणि जो थ्री इयर साठी आहे तो सुद्धा वेगळा कंटेंट आहे तुम्हाला एम सी नोट्स वगैरे सुद्धा मिळणार आहेत त्याचबरोबर बरोबर वॉक टेस्ट सुद्धा मिळणार आहे तुम्ही बघू शकता ठीक सो तुम्ही हा कोर्स परचेस केल्यामुळे so, तुम्हाला ही जी सीटी आहे ती क्लिअर होणार आहे आणि हा जो कोर्स असणार आहे तो, तो आपल्याला एकदा कोर्सशी फी भरल्यानंतर तो एक वर्षासाठी तुमची मेंबरशिप असणार आहे ठीक सो तुम्ही हा कोर्स लवकरात लवकर, लवकर जॉईन करा ज्यामुळे तुमची दोन हजार चोवीस ची जी महाराष्ट्र सीटी आहे ती तुम्ही टार्गेट करून लवकरात लवकर क्लिअर करू शकतो आपण सुरुवात करूया फंडामेंटल राइट्स म्हणजेच आपण मूलभूत हक्क पाहतोय तर भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद बारा ते पस्तीस मध्ये मूलभूत हक्कांचे संबंधित आहेत म्हणजेच कोणत्या अनुच्छेद मध्ये दिलेला आहे तर बारा ते पस्तीस मध्ये दिलेला आहे हे मानवाधिकार भारतातील नागरिकांना बहाल करण्यात आलेले आहेत कारण हे हक्क उल्लंघन करण्यायोग्य आहेत असे संविधान सांगते म्हणजे हे मानव मानवाधिकार का म्हटलेलं आहे कारण आपण जसं ह्युमन राईट्स बघतो तशाच प्रकारचे ह्युमन राईट्स आपल्याला दिले आहेत जे कोणी नागरिक आहेत त्यांना दिले आहेत म्हणजे फंडामेंटल राईट आणि ह्युमन राईट्स या दोन्हीमध्ये काय फरक आहे मानवी मानव मानवाधिकार आणि मूलभूत अधिकार यामध्ये काहीतरी फरक आहे आणि मूलभूत अधिकार हे फक्त आणि फक्त जे नागरिक आहेत देशाचे त्यांना देण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये कोणते येतात तर जगण्याचा अधिकार प्रतिष्ठेचा अधिकार शिक्षणाचा अधिकारांपैकी एक अंतर्गत येतात म्हणजे आपण सहा जे मूलभूत मेन अधिकार आहेत ते आपण बघणार आहोतच पण मूलभूत अधिकार आणि मानव अधिकार ह्या ह्यामध्ये तुम्हाला डिफरन्स कळाला असेल भारतातील मूलभूत अधिकारांचा विकास हा युनायटेड स्टेट्स बिल ऑफ राईट्स मधून घेतला आहे म्हणजे आपण बऱ्याचदा बघितलं आहे की जसं आपण सायलेंट फीचर्स म्हणजे वैशिष्ट्य ज्यावेळी बघितली आपण जी काही राज्यघटनेत वैशिष्ट्य आहेत ती बघताना आपण कुठून ती वैशिष्ट्य घेतलेली आहेत हे आपण बघितलं होतं त्याच पद्धतीने मूलभूत अधिकार ज्यावेळी घेतले गेले ते आपण कुठून घेतले आहेत तर युनायटेड स्टेट्स बिल्स ऑफ राइट्स जे काय होतं यु च तर त्याच्यामध्ये जे त्यांचं बिल ऑफ राईट्स होत त्यातूनच आपण मूलभूत अधिकार घेतलेले आहेत पण तशी न घेता आपण त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस केले आहेत okay? uh, मध्ये फंडामेंटल राईट्स काय आहेत तर मूलभूत हक्क हे भारतीय राज्यघटनेतील अंतर्भूत केलेले मूलभूत मानवी हक्क आहेत जे सर्व नागरिकांना हमी okay? दिलेले आहेत हे मूलभूत हक्क एक हे एकट्याला नाहीयेत तर सगळे जे नागरिक नागरिक राहतात त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी समान आहे okay? मग तिथे वंश धर्म लिंग इत्यादीवरून भेदभाव नाही केलेला आहे okay? मूलभूत मूलभूत अधिकार काही अधीन राहून लागू केले जातात काय के? का हक्क सगळ्यांना दिले आहेत तिथे कोणतंही डिस्क्रिमिनेशन केलं आहे म्हणजे कोणतंही जातीवाद नाही किंवा धर्म वंश लिंग ह्याच्यावरून भेदभाव नाही आहे okay? त्याचबरोबर जर समजा एखाद्याचा मूलभूत अधिकार जर उल्लंघी उल्लंघन झालं त्याचं तर न्यायालयामध्ये जाऊन आपण त्याच्याविषयी दाद मागू शकतो तर कुठे दिलेलं आहे भारतीय राज्यघटनेच्या भाग तीन मध्ये मूलभूत अधिकार दिले आहेत आपण प्रत्येक वेळी बघताना बघतोय कुठल्या पार्ट मध्ये किंवा कुठल्या भागामध्ये दिलेलं आहे जसे की आपण मूलभूत कर्तव्य बघितली जे की पार्ट फोर मध्ये होती गे? तर त्याच पद्धतीनं जे मूलभूत अधिकार आहेत ते पार्ट थ्री मध्ये आहेत आणि पार्ट थ्री मधलं जे काही मूलभूत अधिकार आहेत त्याला आपण मॅग्ना कार्टा सुद्धा म्हणतो तर मॅग्ना कार्टा म्हणजे काय की मॅग्ना कार्टा एक अमेरिकेचं असं डॉक्युमेंट आहे जिथं सगळं काय आहे म्हणजे एक असं डॉक्युमेंट आहे जे खूप इम्पॉर्टंट आहे त्याच पद्धतीनं भारतातल्या संविधानात मॅग्ना कार्टा कशाला म्हणतात तर पार्ट थ्री ला म्हणतात कारण तिथं आपण मूलभूत अधिकार पाहतो त्याचबरोबर हे मूलभूत अधिकार म्हटलेले आहेत कारण ज्या स्वरूपाचे ते आहेत किंवा त्याच जर उल्लंघन झालं तर त्याची अंमलबजावणी न्यायालयामध्ये जाऊन आपल्याला करता येते प्रकारचे आहेत अधिकार तर फर्स्ट आहे राईट टू इक्वॅलिटी म्हणजे समानतेचा अधिकार राईट टू इक्वॅलिटी आपण बघितलं तर आर्टिकल सोळा ते अठरा पर्यंत सांगितलेलं आहे नेक्स्ट आहे राईट टू फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्याचा अधिकार तो एकोणीस ते बावीस मध्ये आपल्याला दिलेला आहे हे आपण पुढे जाऊन प्रत्येक आर्टिकल वाईज बघणार आहोत ओके पहिला तुम्हा तुम्ही फंडामेंटल राईट्स काय आहेत आणि कोणते कोणते आपल्याला इंडियन मध्ये किंवा भारतीय राज्यघटनेमध्ये कोणते राईट्स दिले आहेत हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे त्यानंतर राईट अगेनस्ट एक्सप्लोयटेशन म्हणजे शोषणाविरुद्ध अधिकार जे की तेवीस आणि चोवीस अनुच्छेद मध्ये दिलेले आहेत त्यानंतर राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन जे की धर्म स्वातंत्र्याचा अधिकार सांगत नेक्स्ट आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क जे की एकोणतीस आणि तीस मध्ये दिलेलं आहे आणि कॉन्स्टिट्युशनल म्हणजे घटनात्मक उपायांचा अधिकार जसे की आपण रिट पिटीशन बघितलं होतं जर तुम्ही बघितलं नसेल तर चॅनल वर जाऊन नक्की बघा हा व्हिडिओ असेल किंवा मी त्याची लिंक प्रोव्हाइड करेन तर घटनात्मक उपायांचा अधिकार जो आहे तो आर्टिकल बत्तीस नुसार आणि बत्तीस नुसार जो आहे तो सुप्रीम कोर्ट मध्ये जाण्याचा अधिकार आहे आणि दोनशे सव्वीस नुसार हा अधिकार आपल्याला हायकोर्ट मध्ये जाण्यासाठी मिळू शकतो त्याच्यामध्ये आपण किती अधिकार बघितले तर बेसिक सहा अधिकार बघितलेले आहेत आणि जो सातवा होता तो राईट टू प्रॉपर्टी होता पण राईट टू प्रॉपर्टी हा एकतीस मध्ये दिलेला होता पण राईट टू प्रॉपर्टी हा आता मूलभूत अधिकार नाही राहिलेला कारण घटना दुरुस्तीने हा अधिकार मूलभूत अधिकार म्हणून अं सूचीतून हटवला गेलेला आहे आणि त्याचा भाग आ, बारा मध्ये कलम तीनशे ए मध्ये कायदेशीर अधिकार म्हणून बनवलेला आहे म्हणजेच अं राज्य घटनेतील कायदेशीर अधिकार म्हणून आता अं जो मालमत्तेचा अधिकार आहे त्याला आपण जागा दिलेल्या आहे त्याला आपण मूलभूत हक्क म्हंटलेलं नाहीये हे लक्षात ठेवाल कारण हे एमसी क्यू साठी येऊ शकतं तर फीचर्स काय आहेत फंडामेंटल चे तर मूलभूत अधिकार हे संविधानाने संरक्षित आहेत आणि हमी दिले आहेत म्हणजे संरक्षित आहेत म्हणजेच काय की मूलभूत अधिकार सगळ्यांना समान दिले आहेत जर ते व्हॉयलेट झालेच किंवा त्याचं जर उल्लंघन झालं तर आपण कोर्टमध्ये जाऊ शकतो आणि त्याच्यामध्ये रिट पिटीशन आपण फाईल करू शकतो त्यानंतर मूलभूत अधिकार हे निरपेक्ष नाही आहेत निरपेक्ष म्हणजे काय की मूलभूत अधिकार हे दिलेले आहेत पण ते ऍब्सिल्यूट नाहीयेत ऍब्सल्यूट म्हणजे की पूर्णपणे ते दिले एकदा म्हणजे त्याच्यावरती आपण ते काढून घेऊ शकतो किंवा मग त्याच्यावरती काही रेस्ट्रिक्शन्स येऊ शकतात म्हणजे त्याच्यावरती रिजनेबल रेस्ट्रिक्शन आहेत एखादा अधिकार तुम्हाला दिला म्हणजे तो पूर्णतः दिला असा भाग नाही आहे त्याच्यावरती काही ना काही तर रेस्ट्रिक्शन्स आहेत ते ज्यावेळी तुम्ही वापरताय त्यावेळी काही रेस्ट्रिक्शन्स आहेत ते वापरूनच तुम्हाला तो अधिकार वापरता येईल ठीक म्हणजेच ते ऍब्सिल्यूट नाही आहेत मूलभूत अधिकार हे न्याय आहेत म्हणजे जस्टिसिएबल आहेत जस्टिसिएबल म्हणजेच की कोणाचा जरी अधिकार वॉयलेट झाला किंवा उल्लंघन झालं तर ते कोर्ट मध्ये जाऊन त्याच्याविषयी दाद मागू शकतात न्याय मागू शकतात आणि त्याच्यासाठी मग आपण प्रत्येक पुढे जाऊन केस लॉस बघू की आर्टिकल नाईंटीन व्हॉयलेट झालाय म्हणजेच अ स्पीच अँड एक्सप्रेशन व्हायलेट झालंय किंवा मग right राईट टू लाईफ व्हायलेट झालाय तर तिथे जाऊन पुढे आपण रिट पिटीशन करतो किंवा मग प्रत्येक वेळेस आपण ह्याही केसेस ऐकतो की एनवायरमेंटल जरी पोल्युशन झालं तरी आपला कोणता ना कोणता तरी मूलभूत अधिकार व्हायलेट झालेला असतो तर ते जे काय आहे ते आपण त्याला म्हणून जस्टिसिएबल म्हणजे जे अधिकार दिलेले आहेत ते फक्त मानवाधिकार नाही आहेत ते आपण कॉन्स्टिट्युशन नुसार आपण कोर्टमध्ये जाऊन त्याचं उल्लंघन झालं असेल तर ते लागू करून घेऊ शकतो मूलभूत अधिकारांचे निलंबन राष्ट्रीय आपत्कालीन परिस्थिती असेल त्यावेळी मात्र अनुच्छेद आणि जे बाकीचे अधिकार आहेत ते मात्र सस्पेंड होऊ शकतात म्हणजे फंडामेंटल राईट हे पूर्णतः दिलेले नसले तरी सुद्धा जे काही दिलेले आहेत त्यामध्ये मग इमर्जन्सी म्हणजेच आणीबाणीचा ज्यावेळी काळ असेल आणीबाणी ज्यावेळी लागू केली जाईल त्यावेळी मात्र वीस आणि एकवीस जे अनुच्छेद आहेत तेवढंच राहतं आणि जे बाकीचे आहेत म्हणजे हे जे काय बाकीचे अधिकार आहेत ते मात्र निलंबित केले जातात त्यानंतर मूलभूत अधिकारांचे निर्बंध कोणत्याही विशिष्ट क्षेत्रातील लष्करी राजवटी मूलभूत अधिकारांवर निर्बंध येतात म्हणजेच काय की जसं आपण आणीबाणी बघितली त्याच पद्धतीने समजा जर लष्करी राजवट आली कोणत्याही क्षेत्रामध्ये म्हणजेच काय की स्टेट इमर्जन्सी वगैरे आली तर तिथे सुद्धा तुम्ही सेम कंडिशन्स बघू शकता तर हे आपण ओव्हरव्ह्यू बघितलेला आहे फंडामेंटल राईट्सचा फंडामेंटल राईट कन्सेप्ट काय होती आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते राईट्स कव्हर होतात ओके नेक्स्ट आपण प्रत्येक एक एक आर्टिकल्स आहेत प्रत्येक जे फंडामेंटल राइट्स आहेत मूलभूत हक्क आहेत ते आपण व्यवस्थित बघू आणि त्याचबरोबर त्याच्या केस लॉज सुद्धा बघू कारण लिगल एप्टीट्यूडमध्ये केस लॉज सुद्धा बऱ्याचदा येऊ शकतात एमसीक्यूके थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल लास्ट अँड सी यू इन नेक्स्ट लेक्चर